एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत तलासरी येथे प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा नवनिर्वाचित पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमुख पाहुणे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन ठक्कर बापा आश्रमशाळा तलासरी येथे करण्यात आले आहे या स्पर्धा एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार बावीस ते एक डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीत संपन्न होत आहेत स्पर्धेमध्ये आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय व अनुदानित विद्यार्थ्यांचा सहभाग आहे या कार्यक्रमाचे औचित्य साधून नवनिर्वाचित पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दिली यावेळी आदिवासी पारंपरिक पेहरावात विद्यार्थिनींनी लेझिम नृत्य सादर करून त्यांचे स्वागत केले वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अध्यक्षांनी मनोबल वाढवले पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित पालघर विधानसभा आमदार श्रीनिवास वणगा डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले तलासरी व डहाणू पंचायत समिती सभापती उपसभापती तलासरी नगरसेवक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एबी न्यूज मराठीसाठी तलासरी रिपोर्टर अशरफ खान